पनवेल महापालिकेने आपल्या कामाच्या रूपाने वेगळा ठसा निर्माण केला आहे. आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व टीम अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यावेळी केले. पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच वर्धापन दिन मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला होता. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अजय बहिरा, दर्शना भोई, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जनमानसामध्ये मिसळून जनमानसामध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिलं जातं. रामशेठ ठाकूर यांच्याकडून तो वारसा त्यांना मिळाला आणि संपूर्णपणे घराणं हरीजी असल, प्रशांतजी असल, पूर्णपणे दिवसभर या सर्वसामान्य जनतेच्या साठी अहोरात्र काम करणारा म्हणून आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि या माध्यमातून या पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या अनेक योजना त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. आपण पाहिलं असं महापालिका स्तरावरती काम करत असताना आता लोकल बॉडी नाही परंतु अगोदरच्या लोकल बॉडीने त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं काम केलंय, परंतु तोही भार नंतरच्या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ते देखील पेलण्याचं काम प्रशांत ठाकूर हे करतात. मला 100% विश्वास आहे येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, मी ज्योतिषी नाही किंवा भविष्यवाणी मी सांगत नाही, परंतु राजकारणातला अभ्यासक म्हणून सांगतो. कारण मी 30 वर्षामध्ये मी स्वतः 9 निवडणुका लढवल्या आहेत आणि मी जो काम करणारा माणूस असतो किंवा जो स्वतःच्या कर्तृत्वाने समाजामध्ये उंच ताट मानेने जगतो किंवा ताट मानेने राहतो त्याला त्या लोकप्रतिनिधीला कुठल्या प्रकारची भीती किंवा कुठल्या प्रकारचं निवडणुकीला सामोरं जात असताना भय वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो की याच व्यासपीठावर उद्या विधानसभेचा निकाल लागेल, प्रशांतजी ठाकूर तुमचा सन्मान करायला मी नक्की उपस्थित आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईच्या GDP मध्ये 1% वाढ होणार आहे, यामध्ये पनवेल महापालिकेचे काम प्रभावी ठरले पाहिजे. पनवेल महापालिकेला देशातील महाराष्ट्रातील सर्वात चांगली महापालिका बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे, यामध्ये सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आधी पूर्वी नगरपालिका होती, मग सिडकोच्या परिसरामध्ये या राहणारे नागरिक आहेत, त्यांच्या अडचणी आपण पाहत होतो की त्यांना त्यांचे विषय मांडता तर येतात पण त्याच्यावरती सिरियसली काम हे सिडकोकडून होत नाही. कारण सिडको ही लोकप्रतिनिधींची संस्था नाही तर ती एक स्वायत्त अशा पद्धतीची संस्था आहे, राज्य सरकारचं जरी तिच्यावर नियंत्रण असलं तरी, आणि त्यामुळे लोकांच्या व्यथा समजून काम करणारी यंत्रणा तिथे हवी असा आग्रह माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही जवळपास 1 वर्षभर धरला आणि त्यातून पनवेल महापालिकेची निर्मिती झाली. आज हिचा प्रवास विकासाच्या दिशेने चालू आहे. अटल सेतून मुंबईला आम्ही जोडलं गेलेलो आहोत. मुंबई नवी मुंबई विमानतळ आता ज्याला लोकनेते दिवापडी साहेबांचं नाम दिलं जाणार आहे, तर असा विमानतळ की जो देशाचा GDP 1% वाढवेल म्हणजे जवळपास 33,500 लक्ष कोटी असं मला आकडा म्हणून दाखवायचा आहे. यानी हा GDP असतो तो आपल्या 1% वाढणार आहे. तो 1% केवळ एका एअरपोर्ट मुळे वाढतो, त्यामुळे या परिसरामध्ये येणारे व्यवसाय, या परिसरामध्ये येणारे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आस्थापना, या सगळ्यामध्ये पनवेल महापालिकेचं काम हे तितकंच प्रभावी ठरलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्हाला निश्चितपणानं सिडकोच्या सहकार्याची अद्यापही गरज लागणार आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही काही मागायचं तर त्याच्या आधीच तुम्ही सांगून टाकलं की पुढच्या 3 महिन्यामध्ये पनवेल महापालिकेला मागण्यासाठी प्लॉट शिल्लक ठेवणार नाही. जे जे म्हणून पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात आहे, सेवा द्यायची आहे आणि तुम्ही इथे शेजारच्याच खुर्चीतून उठून गेलेल्या असल्यामुळे
या इथून पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही तितक्याच निकरानं या ठिकाणी प्रयत्न करणार आहात, आम्हाला साथ सोबत देणार आहात याची सुद्धा खात्री या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख म्हणाले की महापालिकेचे होणारे मुख्यालय हे अत्यंत सुंदर असून राज्यातील महत्त्वाच्या शासकीय इमारतीमधील सर्वात उच्च स्तरावरील इमारत म्हणून गणली जाणार आहे. तसेच महापौर निवासस्थान हे आजूबाजूच्या परिसरातील सर्वोत्कृष्ट इमारत असणार आहे. येत्या काळात महापालिकेच्या राहिलेल्या सर्व भूखंडाचे वितरण, सर्व सेवांचे हस्तांतरण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. दळणघडणमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे असणं फार गरजेचं असतं, कारण जनता निवडून त्यांना देते. वी ऑल आर द पेड सर्वंट. आयुक्तांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत हे सर्व शासनाचे आणि जनतेचे पगार नोकर आहेत, त्यामुळे आम्हाला काम करायचंच आहे. इथं नाही तर तिथं पगार कमी होत नाही, शासनामध्ये आहे करा नका करू पगार राहतो. पण लोकप्रतिनिधींना जर त्या शहराविषयीची तळमळ आहे की नाही आपल्याला हे अत्यंत पारदर्शक आणि चांगलंच करायचं, तर मग कशा प्रकारे होऊ शकतंय. तर आता जाता खासदार साहेब म्हटले बिल्डिंग साहेब छानच आहे, मी म्हटलं छान नाही साहेब, माझा दावा आहे आत्ताच्या स्टेजला तयार झाल्यानंतर राज्याच्या टॉपच्या बिल्डिंग मध्ये येते, अगदी टॉपमोस्ट आहे. मी असं म्हणत नाही टॉपच्या बिल्डिंग मध्ये आपलं महापौर निवासस्थान माझा दावा आहे की आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील सर्वोत्कृष्ट महापौर निवास आपला असेल. सर्वोत्कृष्ट म्हणजे तिथला गार्डन्स एम्बियन्स तरी इथल्या शहरातला प्रथम नागरिक तो कशा निवासस्थळी असावं, त्यांच्याकडे येणारे गेस्ट कसे असावे. तर अशा या महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाला तुम्ही मला बोलवलं आणि आपल्याशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आता आपण मगाशी उद्घाटन केले होते एन्युएशन स्कीमच्या अंतर्गत 6/6 UPSC माझ्या पूर्णपणे झालेल्या आहेत, 15/15 माझ्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र माझे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे डॉक्टर आमचे गोसाई साहेब पुढे गोसाई साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यापर्यंत. महानगरपालिकेचा मुख्य रोल आहे प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षणच्या अनुषंगाने आदरणीय देशमुख साहेबांनी आम्हाला फार मोठं रोल मॉडेल करून दिलेलं आहे, कशा प्रकारे आपल्याला नर्चर करायचं आहे, दिल्ली मॉडेलप्रमाणे आपल्याकडे प्राथमिक शिक्षणावरती कशा प्रकारे भर द्यायचा आहे, काय केलं जावं. आणि त्याचा पहिला परिपाठ म्हणजे आपल्याकडे आता ही आपली जी मगाशी आपण टीव्ही तुम्हाला दाखवली त्या अर्थाने पहिल्या दिवा पाटील इंग्रजी माध्यम शाळा जी आपण नव्याने सुरू केली होती हा तिचा पहिला आम्ही ग्लिम्स दिलेला आहे. त्यामध्ये आता जी याची आपण जेवढी काही उद्घाटनं बघतोय ही गोष्ट बघतोय याच्यामध्ये आपण प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक सेक्टरला आपण त्यामध्ये टच केलं आहे. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा विषय तो म्हणजे आहे जो माझ्या अर्थाने महत्वाचा आहे की तो 83-43 कॅमेरे लावून आपण आपल्या माता भगिनींची आणि लहान मुलांची जी सेफ्टी आणि सिक्युरिटी आपण बघणार आहोत ही फार महत्वाची आहे. खऱ्या अर्थाने आताच्या या अनस्टेबल जगामध्ये सेफ्टी हा फार महत्वाचा कन्सर्न आहे. आणि जर का आपल्याकडचा क्राईम रेट जर का खऱ्या अर्थाने घटला तर खऱ्या अर्थाने आपल्याला रामराज्य असं म्हणता येईल.